काय काय मुद्दे या सगळ्यात या बैठकीत प्रामुख्यानं शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या समोर उद्धव ठाकरे यांनी मांडले, आपण एक धावती नजर टाकूयात. गणपतीच्या मंडपात भारतीय जनता पक्षानं राजकारण केलं हा प्रमुख मुद्दा सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मांडला. गणपती बुद्धिदाता आहे, सगळ्यांना बुद्धी दे, त्यांना जमीन दाखवल्यावर बोलू असं म्हणत त्यांना आसमान दाखवू असं म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी. शिवसेनेसाठी हा सगळा काळ अतिशय संघर्षाचा काळ आहे, ते शिवसेना संपवायला निघाली आहेत, निष्ठा विकली जाऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका केली. मुख्यमंत्रीपद क्षणभरात सोडलं असतं, मी 40 आमदारांना डांबून ठेवलं नाही, दसरा मेळावा शिवाजी पार्कवरतीच होणार अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून फुटून स्वतंत्र गट स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठणकावलंय. सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या. सुस्मिता, हे सगळं बोलताना उद्धव ठाकरे यांनी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला की माझ्यासोबत जे आहेत तेच खरे कडवट शिवसैनिक आहेत. काय काय म्हणाले उद्धव ठाकरे? खरं तर उद्धव ठाकरेंचा हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये त्यांनी अनेक शिवसेनेच्या नेत्यांसमवेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री पदावर असताना माझ्या चेहऱ्यावरती मास्क असायचा, बोलताना विचार करावा लागायचा. आता मी दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी पार्क मैदानातून थेट बोलणार आहे, त्यावेळेला अनेक विषयांवरती बोलेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत बोलत असताना अस्पष्टपणे पण थेट त्यांनी टोमणा मारलेला आहे की गणपतीच्या विघ्नहर्त्याच्या मंडपात सुद्धा यांनी राजकारण करणं सोडलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने शिंदे गटानं गद्दारी केलेली आहे किंवा गुवाहाटी गाठलं होतं, माझ्याही सोबत आमदार होते परंतु मला मुख्यमंत्री पदाचा मोह नसल्यामुळे मीही त्यांना घेऊन ममता बॅनर्जी यांच्यासोबत माझी ओळख होती, आणखीन कोणत्या मंदिरात गेलो असतो, अशा पद्धतीचं व्हिडिओ मधलं हे संभाषण त्यांचं भाषण समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आज अनेक शिवसेनेचे महत्वाचे नेते मंडळी मातोश्रीवरती उपस्थित होते आणि भास्कर जाधवांचं कौतुक करत असताना त्यांनी विशेष करून 12 आमदारांच्या बाबतीत भास्कर जाधवांनी जी भूमिका घेतली होती त्यातनं मला एक सच्चा शिवसैनिक सापडल्याचं म्हटलेलं आहे. आणि शिंदे गटावर टीका करत असताना पसाराभर म्हणजे ज्या लोकांना निष्ठा नाही अशा मुठभर लोकांसोबत मी आता आहे परंतु मी युद्ध जिंकू शकतो, नाचलेली लोक मला नकोत अशा पद्धतीचा घणाघात त्यांनी शिंदे गटावरती केलेला आहे. सुस्मिता, या बैठकीला कोण कोण प्रमुख नेते उपस्थित होते, किती वेळ ही बैठक चालली होती आणि प्रामुख्याने शिवसेनेची पुढची दिशा काय असेल याबद्दल काही सूतोवाच केलं उद्धव ठाकरे यांनी? नक्कीच, विविध पदं आज पदभार आज देण्यात आला होता. विभाग प्रमुख आलेले होते, गटनेते आलेले होते, ज्यामध्ये अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, भास्कर जाधव अशा अनेकांचा समावेश होता. कोकणातनं समर्थन देण्यासाठी भास्कर जाधव यांच्यासमवेत रत्नागिरीतले सिंधुदुर्गातले काही पदाधिकारी आलेले होते, त्यांनी सुद्धा मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार स्वीकारला. भास्कर जाधवांना उपनेते पद देण्यात आलेलं आहे, त्याबाबत सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्यात. आणि निष्ठेच्या बाबतीत पुन्हा एकदा सडकून भाष्य करताना आपल्याला या ठिकाणी उद्धव ठाकरे दिसलेले होते. ज्या पद्धतीचा राजकीय दौरा हा देवदर्शनातनं राजकीय दौरा झाला की काय अशा पद्धतीच्या चर्चा सध्या रंगत आहेत आणि त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. ज्या पद्धतीने हे शिवसेना संपवायला निघाले तर यांना आपण जमीन दाखवायची की आकाशात न्यायचं याबद्दल सुद्धा त्यांनी सूतोवाच केलेला आहे. ठीक आहे सुस्मिता, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.